नमस्कार, मी मनीषा बोरसे. जनवार्ता बातमीपत्रात आपले स्वागत. पाहूयात पुण्यातील विशेष घडामोडी. टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने लोकमान्य टिळक यांच्या 95व्या स्मृतिदिनानिमित्त डॉक्टर सुभैया अरुणन यांना लोकमान्य टिळक सन्मान पारितोषिक प्रदान करण्यात आला. टिळक स्मारक ट्रस्टतर्फे लोकमान्य टिळक यांच्या 95व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात डॉक्टर अरुणन यांना टिळक पुरस्कार प्रदान केला. यावेळी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, उपमहापौर आबा बागुल, गीता अरुणन, डॉक्टर दीपक टिळक, रोहित टिळक, प्रणिती टिळक, गीताली मोने आदी मान्यवर उपस्थित होते. स्टोरी ऑफ लोकमान्य टिळक व पीपल्स हिरो बाळ गंगाधर टिळक या पुस्तकाचे प्रकाशन सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अरुणन म्हणाले, चांद्रयान 2 हे चंद्रावरून उतरून तेथील निरीक्षण नोंदविले. 2017 शेवटी ही मोहीम सुरू होईल. आदित्यमान मोहिमेद्वारे नियमितपणे सूर्याच्या गतीचा अभ्यास करणे व त्यावरील निरीक्षणे नोंदविणे शक्य होईल. मला हा पुरस्कार दिल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. सन्मान चिन्ह श्याम दीपक सुवर्ण पदक अभिनंदन डॉक्टर राजू. लोकमान्य टिळकांनी देशाच्या स्वातंत्र्याकरता म्हणून आपलं सर्वस्व या देशाला दिलं आणि त्यांच्या मनामध्ये जे सातत्यानं शोधत होते ते की माझा देश आज ना उद्या स्वतंत्र होईल आणि तो देश स्वतंत्र झाल्यानंतर कालचा भारत आणि उद्याचा भारत हा बलवान भारत होईल आणि संपूर्ण जगामध्ये त्याचं नाव होईल अशा प्रकारचं स्वप्न लोकमान्य टिळकांनी पाहिलेलं होतं. डॉक्टर अरुणन यांचं संशोधन हे फार मोठं संशोधन आहे. मी 2004 आणि 2005 आंध्रचा गव्हर्नर होतो आणि तिथं प्रथा आहे की ज्या ज्या वेळेस CSLV वगैरे अशी ही सगळी यानं व्हायची, उड्डाण व्हायची, त्यावेळेस गव्हर्नरला श्रीहरिकोटाला बोलवत असतात आणि राष्ट्रपतींनाही बोलवत असतात. त्या 2 वेळेस मी अब्दुल कलाम यांच्याबरोबर, डॉक्टर अब्दुल कलाम यांच्याबरोबर, स्वर्गीय डॉक्टर अब्दुल कलाम यांच्याबरोबर मी होतो आणि त्या ठिकाणचं एखादी गोष्ट यशस्वी झाल्यानंतर जो जल्लोष पाहण्यात येतो त्या हॉलमध्ये, असाच हॉल आहे मोठा आणि तिथे प्रक्षेपण होत असतं आणि तो अग्निबाण असा वर जातो आणि त्या सगळ्या सायंटिस्टच्या चेहऱ्यावर जे चित्र दिसतं आणि त्यांचं जे नेतृत्व करणारे जे नेते असतात ते एकमेकांना मिठी मारत असतात. केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी अभियानात पुणे, पिंपरी चिंचवड या शहरांचा समावेश करण्यात आला आहे. केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी अभियानाकरिता पुणे, पिंपरी चिंचवडसह मुंबई, नवी मुंबई, नाशिक, ठाणे, अमरावती, सोलापूर, नागपूर, कल्याण, डोंबिवली व औरंगाबाद या 11 शहरांची निवड करण्याचा निर्णय राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकारी समितीने घेतला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधानसभेत केली. स्मार्ट सिटीसाठी पुणे आणि पिंपरी चिंचवड ही शहरे एकच मानण्यात आली आहेत आणि पुणे जिल्ह्यातील पुणे आणि पिंपरी चिंचवड अशा 2 महापालिकांची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे 10 शहरे निवडायची असताना प्रत्यक्षात शहरांची संख्या 11 झाली आहे. वाढीव संख्या दिसू नये म्हणून पुणे आणि पिंपरी चिंचवड हे एकच शहर दाखवण्यात आले आहे, अशी माहिती पुणे महानगरपालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांनी दिली. आम्हाला ती बातमी कळली आहे की महानगरपालिकेच्या एकंदरीत जे 10 स्मार्ट सिटीज महाराष्ट्राने निवडले त्यात समावेश केलेला आहे. अत्यंत आनंदाची बातमी आहे. यामुळे पुण्याला आपल्याला विकासाला गती देणे शक्य होणार आहे.
आणि जे महत्त्वाचे प्रश्न पुण्यासमोर आहेत त्याच्यावर उपचारात्मक प्रोग्रॅम्स घेणे आपल्याला शक्य होणार आहे. एक चांगली संधी मिळते, याच्यामध्ये सगळ्यांचं सहकार्य अपेक्षित आहे. यापूर्वीही सर्व सन्माननीय लोकप्रतिनिधींनी आणि नागरिकांनी याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे आणि मला खात्री आहे की यापुढेही सर्वांच्या सहकार्याने या योजनेमध्ये आपण चांगलं काम करणार आहोत. आणि यावर्षी जे 20 शहरांची निवड होणार आहे भारत सरकारच्या माध्यमातून, त्यामध्ये पुण्याचा समावेश करण्यास आपण यशस्वी होणार आहोत. आता 100 पोटेन्शियल स्मार्ट सिटीज जे याच्यामध्ये आपली निवड झाली, यातनं आपल्याला पुढे त्या 20 निवड करण्यासाठी प्रयत्न करायचे आहे जे यावर्षी पात्र होतील मदतीसाठी. तर त्यासाठी 100 ते 120 दिवसाच्या कालावधी आपल्या समोर आहे आणि याच्यामध्ये आपल्याला स्मार्ट सिटीचा आपला प्रपोजल तयार करायचा आहे. याच्यामध्ये शहराच्या गरजेनुरूप आपल्याला प्रोजेक्ट साकारावे लागतील, शहराच्या गरजेनुरूप विकासासाठी क्षेत्रांची निवड करावी लागेल आणि मग तो एकत्रित करून त्याला कसा फंडिंग आपण करणार आहोत, फंडिंगचा प्लॅन तयार करावा लागेल, नागरिकांचा सहभाग कसा प्राप्त करणार आहोत त्याचा एक प्लॅन तयार करावा लागेल आणि सगळं एकत्रित करून आपला हा प्रस्ताव केंद्र शासनाच्या निकषानुसार त्यांच्याकडे सादर केल्यानंतर त्यांना ते कन्व्हिन्स करावं लागेल आणि कन्व्हिन्स करून 20 आपली निवड होईल या पद्धतीची आपल्याकडनं जो आहे कारवाई करावी लागणार आहे. ते करण्यासाठी आपण पूर्ण प्रयत्न करणार आहोत. आपण खरा हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न विचारला. इनफॅक्ट स्मार्ट सिटीचा जर गाभा बघितला तर याच्यामध्ये पब्लिक पार्टिसिपेशन, सिटीजन पार्टिसिपेशन आणि सिटीजन इंटरॅक्शन याला सर्वात जास्त महत्त्व दिलेलं आहे आणि अपेक्षा अशी आहे की स्मार्ट सिटी हा काही एक मॉडेल असा काही भारत सरकारने सांगितलेला आहे असं नाही आहे. स्मार्ट सिटी त्या शहराच्या नागरिकांनी ठरवायची की पुण्याच्या स्मार्ट सिटीमध्ये काय स्वरूप आपण द्यायचे आहे किंवा इतर शहरांनी हे निर्णय घ्यायचे आहे की त्या शहराला स्मार्ट सिटी म्हणून काय आपल्याला स्वरूप द्यायचं आहे. तर नागरिकांच्या आणि लोकप्रतिनिधींच्या जे नागरिकांना रिप्रेझेंट करतात त्याच्या याच्यामध्ये महत्त्वाचा रोल आहे की त्यांनी हे ठरवावं की स्मार्ट सिटीमध्ये नेमकं काय करायचं. त्याच्यामुळे आपण पुणे स्मार्ट सिटी .in ही जी वेबसाईट निर्मित केली आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आणि इतर माध्यमातून ऑफलाईन माध्यमातून सुद्धा नागरिकांपर्यंत जास्तीत जास्त जोडण्याचा प्रयत्न करणार आहोत, त्यांच्या मतं जाणण्याचा प्रयत्न करणार आहोत. अनेक पद्धतीने आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. यासाठी आपण काही कन्सल्टंटची सुद्धा नेमणूक करणार आहोत जेणेकरून त्यांच्या माध्यमातून सुद्धा हा संवाद आणखी बळकट करता येईल आणि ह्या माध्यमातून एकत्रित आपल्याला आपल्या शहरामध्ये काय गरजा आहे, आपल्या शहराचे काय प्रश्न आहेत, आपल्या शहरामध्ये काय लोक म्हणतायत याची जाणीव होईल आणि मग त्याप्रमाणे आपल्याला प्रस्ताव तयार करायला मदत होईल. BRTच्या आपण जसं कमिटमेंट दिली होती 1 ऑगस्टपासून आपण ट्रायल रन सुरू करतोय. ट्रायल रन जरी असेल ह्याच्यामध्ये आपण पॅसेंजर्स घेणार नाहीत परंतु महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचाऱ्यांचे आणि PMPMAचे अधिकारी कर्मचाऱ्यांचे टीम्स केलेले आहेत, त्यांना आपण बोलवलेलं आहे, त्यांच्या माध्यमातून आपण ट्रायल टेस्टिंग करणार आहोत आणि ते याच्यामध्ये पॅसेंजर म्हणून राहतील. एक काही अल्प कालावधीसाठी हा ट्रायल रन सुरू असेल. त्याच्यामध्ये जसं ॲक्च्युअल परिस्थितीमध्ये ते बसेस चालणार आहे एक्झॅक्टली ते सायम्युलेट केले जाणार त्याप्रमाणे आपण बसेस चालवणार आहोत. त्याच्यामध्ये फीडबॅक आपण गोळा करणार आहोत. सर्व वॉर्डन्स, सर्व बसेसची बस स्टॉपची व्यवस्था, सर्व क्लिनिंग एजन्सीज, सर्व सिक्युरिटी एजन्सीज सगळ्यांच्या याच्यामध्ये ट्रायल रनमध्ये समावेश होणार आहे आणि एक ठराविक कालावधीमध्ये ट्रायल रन केल्यानंतर जेव्हा आपल्याला कॉन्फिडन्स येईल की आता आम्ही नागरिकांसाठी एक सुरक्षित आणि चांगल्या दर्जाची सेवा द्यायला तयार झालो मग ते आपण ते करणार आणि मग त्यानंतर आपण नागरिकांना ते सेवा उपलब्ध करून देणार आहोत. हे लवकरच आपण आपला जो एकंदरीत ट्रायल रनचं नियोजन आहे हे 8 ते 15 दिवस यामध्ये जे काही आपल्याला आवश्यकता भासली असते त्याप्रमाणे आपण ते नियोजन करणार. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःच घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅटची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवे वाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स, तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373, 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची सुरुवात प्रगतीची.
सोशालिस्ट पार्टीच्या वतीने समाज कल्याण संचालनाच्या समोर निदर्शने करण्यात आली. पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या मागासवर्गीय विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागासवर्गीय विद्यार्थ्यांना दिली जाणारी स्कॉलरशिप व फ्रीशिपची सवलत काढून घेण्याच्या निर्णयाच्या विरोधात लोकायत व सोशलिस्ट पार्टीने समाज कल्याण संचालनासमोर आंदोलन केले. मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप व फ्रीशिप मिळालीच पाहिजे अशी मागणी त्यांनी यावेळी केली. या शैक्षणिक वर्षापासून पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना पूर्वीपासून देण्यात येणारी स्कॉलरशिप व फी सवलत रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. तसेच गेल्या शैक्षणिक वर्षातील स्कॉलरशिप दिलेली नाही, त्यामुळे संलग्न कॉलेज व विद्यापीठातील विविध विभागांकडून विद्यार्थ्यांना मागील वर्षांसह चालू वर्षाची संपूर्ण फी भरण्यास सांगितले आहे. तर आयुक्त रणजितसिंह देओल यांना या मागण्यांचे निवेदन देण्यात आले. लोकायतचे नीरज जैन, सोशलिस्ट पार्टीच्या वर्षा गुप्ते, प्राध्यापक डॉक्टर प्रकाश जावडेकर यावेळी उपस्थित होते. धीरे धीरे उच्च शिक्षा की फंडिंग सरकार खत्म कर रही है, और जब फंडिंग खत्म कर रही है धीरे धीरे जैसे जैसे कम करते चले जा रहे हैं, उसमें एक महत्वपूर्ण गाज गिरी है स्कॉलरशिप्स के ऊपर. अब सब एक साथ बंद नहीं कर सकते, तो पहले उन्होंने रैंडमली कुछ स्कॉलरशिप्स को बंद कर दिया है. समाज कल्याण विभाग के पास भी कोई लॉजिक नहीं है कि जैसे हमने फाइन आर्ट्स का मुद्दा निकाला कि डांस को स्कॉलरशिप जारी है, म्यूज़िक और थिएटर को बंद है. इनके पास इसका कोई लॉजिक ही नहीं है कि म्यूज़िक और थिएटर को क्यों बंद किया गया है, जबकि असल में उनके जीआर में फाइन आर्ट्स को स्कॉलरशिप जारी रहेगी ये लिखा हुआ है, लेकिन तब भी डांस को बंद किया. फिर वो कुछ और बहाना बोलने लगे, अंत में वो यही बोले कि हम कैबिनेट से अपनी बात कहेंगे. तो असल मामला ये है कि सरकार धीरे धीरे उच्च शिक्षा को फंडिंग बंद कर रही है और उसके तहत स्कॉलरशिप्स बंद कर रही है. पूरी उच्च शिक्षा, विशेषकर जो प्रोफेशनल कोर्सेज हैं, असल में आज सिर्फ प्रोफेशनल कोर्सेज में नौकरियाँ मिलती हैं. तो यदि आप वाकई चाहते हैं कि समाज के जो पिछड़े तबके हैं वो आगे जाएं और वो भी समाज में ढंग की जगहों पर पहुँचें, तो उसके लिए बहुत ही ज़रूरी है कि बीए बीएससी के अलावा प्रोफेशनल कोर्सेज में फेलोशिप मिलनी ही चाहिए, क्योंकि 40,000 50,000 1,00,000 रुपये की फ़ीस है. सामान्य घर से, पिछड़ी जातियों से आया हुआ सामान्य विद्यार्थी कैसे वो फीस भरेगा? तो ये एकदम बेशर्मी से वो स्कॉलरशिप्स बंद किए हुए हैं, रैंडमली बंद किए हैं, और विद्यार्थियों से वो पैसे वसूल रहे हैं. न सिर्फ इस साल के वसूल रहे हैं, फाइन आर्ट्स के विद्यार्थी बता रहे हैं कि वो थर्ड ईयर में हैं, तो उनसे कहा जा रहा है कि फर्स्ट ईयर और सेकेंड ईयर की भी फ़ीस भरिए. अच्छा, दोनों ही अन्याय हैं. यदि आप फर्स्ट ईयर सेकेंड ईयर की फ़ीस लेते हैं तो और भी उनकी शिक्षा ख़त्म हो जाएगी, और यदि अचानक उनको बोलते हैं कि चलो फर्स्ट दो पहले दो साल की हम फीस नहीं लेते, थर्ड ईयर की फ़ीस लेते हैं, तो जो विद्यार्थी ये मान के चल रहा था कि उसकी सस्ती में शिक्षा हो जाएगी और वो एक पीजी कोर्स कर लेगा, अब आप उसे एमए के थर्ड ईयर में आकर बोलते हैं कि तुम 40,000 फीस भरो, वो कहाँ से भरेगा? अपनी ज़मीन बेचेगा क्या? पूरा देश विकास करे, सबका साथ सबका विकास, असल में ये पूरी तरह से एक मनुवादी संस्कृति वापस लेकर आ रहे हैं. थोड़े से अमीर लोगों को, उच्च जातीय उच्च वर्णीय लोगों को ये शिक्षा मिलेगी, बाकी सारे के सारे बच्चों को शिक्षा से वंचित करने का दाव है. एक तरफ कहते हैं कि हम सारे बच्चों को मुफ्त में शिक्षा देंगे, दूसरी तरफ मध्याह्न भोजन का भी इन्होंने इस साल की बजट में कटौती कर दी है. मतलब ये बच्चों को, ये एकदम स्थापित बात है कि बच्चे जो स्कूलों में जा रहे हैं, जब मध्याह्न भोजन एक महत्वपूर्ण आकर्षण का मुद्दा होता है जिसके तहत कि बच्चे स्कूलों में जाते हैं, इस साल उन्होंने मध्याह्न भोजन तक के बजट में कटौती कर दी. नृत्य या तीन विषयाची विद्यार्थी आमची एंट्रन्स एक्झाम झाल्यावर आमचं सिलेक्शन झालं आणि आम्हाला स्कॉलरशिप आहे म्हणून आम्ही तिथं ॲडमिशन घेतले. आणि फर्स्ट इयरला स्कॉलरशिप नाही, सेकंड इयर नाही, थर्ड इयरला आल्यावर आज आम्हाला सांगतात की तुम्ही 40,000 रुपये भरा. सगळे शेतकरी कुटुंबातील मुलं आहेत, मराठवाडा विदर्भातून आलेले मुलं आहेत, ते 40,000 रुपये कसे भरायचे? म्हणजे या सरकारने आमचा विश्वासघात केला आहे आणि सरकारला याच्या परिणामाला निश्चित सामोरं जावं लागणार आहे तरुणाईच्या रोषाला. आणि मुलांवर आज म्हणजे आम्हाला TC काढण्याची वेळ आलेली अक्षरशः. 40,000 रुपये आम्ही एकही मुलगा भरू शकत नाही, तर आम्हाला आत्महत्या करावी की काय असं आमच्या मनात आता विचार यायला लागले. सुगावा प्रकाशनातर्फे ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर यशवंत मनोहर यांना सुगावा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सुगावा प्रकाशनातर्फे ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर रावसाहेब कसबे यांच्या हस्ते डॉक्टर मनोहर यांना सुगावा पुरस्कार प्रदान करण्यात आला. बुद्धिवादाचे भय असलेल्या आणि विज्ञाननिष्ठेपासून दूर पळणाऱ्या लोकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना नेहमीच नाकारले. जय जयकार म्हणजे डॉक्टर आंबेडकर नव्हे, काहींनी तर त्यांच्या नावाने स्वतंत्र संप्रदाय सुरू केला आहे.
त्यांना डोक्यावर घेतले पण डोक्यात काहीच घेतले नाही अशा शब्दात ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर यशवंत मनोहर यांनी डॉक्टर आंबेडकरांच्या स्वप्नातील समाज निर्माण न झाल्याबद्दल खंत व्यक्त केली. पुरस्काराला उत्तर देताना ते असेही म्हणाले की तुमच्या शब्दाच्या पाठीमागे एक भूमिका असली पाहिजे, त्याशिवाय तुमचा शब्द उभा राहत नाही. लेखकाने जात स्वीकारली की त्याच्यातील माणूस आणि लेखकाचा मृत्यू होतो. सकाळचे संपादक संचालक उत्तम कांबळे, ज्येष्ठ विचारवंत बाई वैद्य, प्रकाशक विलास वाघ आदी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते. पुरस्कार घेण्याची संधी मला मिळाली ते आपले सगळ्यांचे मित्र बंधू डॉक्टर रावसाहेब कसबे ज्यांनी मानपत्र लिहिलं आणि मानपत्राचं परिशिष्ट म्हणून नंतर भाषणही केलं ते आपले सगळ्यांचे मित्र बंधू उत्तमराव विलास वाघ उषाताई यांची कामं मोठी आहेत, हे कर्मवीर आहेत. त्यांच्या या प्रकाशनाच्या नावानं असलेला पुरस्कार मला मिळावा ही खरोखर गौरव वाटावा अशा प्रकारची गोष्ट आहे. आणि मला आनंद याचा आहे की तुम्हा सगळ्या जाणकारांच्या उपस्थितीमध्ये तुम्हा सगळ्यांच्या साक्षीनं हा पुरस्कार मला मिळालेला आहे. आपले मित्र मनोहरराव जाधव यांनी माझा परिचय करून दिला. ही सगळी आपल्या परिवर्तनाच्या कुटुंबातली माणसं, आपण सगळी याच परिवर्तनाच्या कुटुंबातील माणसं. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर, हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅटची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवे वाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स, तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373, 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची सुरुवात प्रगतीची. हवेली तालुका वीज कामगार सहकारी पतसंस्थेच्या मन करारे प्रसन्न स्मरणिकेचे प्रकाशन ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर नागनाथ कोतापल्ले यांच्या हस्ते करण्यात आला. हवेली तालुका वीज कामगार सहकारी पतसंस्थेच्या मन करारे प्रसन्न स्मरणिकेचे प्रकाशन डॉक्टर नागनाथ कोतापल्ले यांच्या हस्ते करण्यात आले. कवी हा वाचकाच्या मनात नवनवीन स्वप्न पेरत असतो, पण ती पूर्ण करण्याची धडपड समाजातील कामगार वर्गापासून धुरणीपर्यंत सर्वांना करावी लागते. या धडपडीतूनच भारताला महासत्ता होता येईल असे मत साहित्यिक डॉक्टर नागनाथ कोतापल्ले यांनी व्यक्त केले. तसेच ज्येष्ठ कामगार नेते आणि संस्थापक सुरेश अगरवाल यांचा गुणवंत सेवानिवृत्तीचा सन्मान करण्यात आला. नगरसेवक कैलास कदम, मसपाचे कोषाध्यक्ष सुनील महाजन, पतसंस्थेचे संस्थापक सुरेश अगरवाल, अध्यक्ष उद्धव कानडे, राजेंद्र मुठाने आदी मान्यवर उपस्थित होते. आम्ही कामगारांना
उद्देश एवढा की त्या पर्सचे निवेदन त्याच्यात काहीतरी ठेवतो, यावर सेविंग वाढावं या उद्देशाने आतापर्यंत आमच्या संघटनेने संस्थेनं सर्व केलं आणि 6 लाखापर्यंत आपण कर्ज देत आहोत, 20,000 रुपयापर्यंत तातडीचं कर्ज देत आहोत. वैद्यकीय मदतीसाठी 25,000 रुपयाचा निधी आपण ना पडताव पद्धतीने कामगारांना देत आहोत. अजून तुम्ही जर सहकार्य केलं, वेळच्या वेळी घेतलेलं परत केलं तर संस्था अशी मोठी वाटचाल करेल. आणि संस्थेच्या आजच्या अध्यक्षांनी आपलं मनोगत व्यक्त केलं प्रकाश गायकवाडा. ज्येष्ठ कवी गझलकार रमण रणदिवे यांना काव्यजीवन गौरव पुरस्कार माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. रंगसंगत प्रतिष्ठान व श्यामची आई फाउंडेशनच्या वतीने काव्यजीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ कवी गझलकार रमण रणदिवे यांना माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. कवी द्रष्टा असतो, त्याची प्रतिभा कवितेमध्ये उमटत असते. रणदिवे यांच्या कवितांमध्ये आनंद उपभोगतानाही दुःखांची झालर दिसते. ते समाजाची जाणीव असणारे कवी असल्याचे प्रतीक आहे असे मत शिंदे यांनी व्यक्त केले. पंडित सुरेश तळवळकर, नृत्यांगना शर्वरी जेमिनी, उल्हास पवार, मोहन जोशी, रंगसंगत प्रतिष्ठानचे ॲडव्होकेट प्रमोद आडकर, श्याम गझलच्या बाबतीत शिकवले. आता आत्ताच्या पिढीमध्ये ज्येष्ठ पत्रकार अनंत दीक्षित आहेत, डॉक्टर राम पंडित आहेत, शंकर वैद्य म्हणजे ते गेले. कारण आपल्याला असं वाटतं, कवीला असं वाटतं की आपण ह्या क्षितिजावर पोहोचतो आता बरं झालं. पण तिथे पोहोचल्यानंतर आपल्या लक्षात येते की समोर एक वेगळंच क्षितिज आहे. तिथे आपल्याला पोहोचण्यासाठी आयुष्य कमी पडणार आहे. आणि मी आजच्याच मठाच्या मुलाखतीत असं म्हटलेलं आहे की 50 वर्ष जरी मी कविता लेखन करीत आहे तरी मला मनासारखी कविता अजूनही लिहिता आलेली नाही. आणि हा एक जाणता अस्वस्थपणाच मला असं वाटतं कलावंताच्या कला वैभवाला आणि कला विस्ताराला पुढे येण्यासाठी आवश्यक आहे असं मला वाटतं. जीव लावणाऱ्या माणसांवर जीव ओवाळून टाकतात फुलं, पाणी घालणारे हात गंथाळून टाकतात फुलं. फुलं असतात प्रामाणिक झाडांशी मातीशी, करीत नाहीत विश्वासघात गोड करून स्मिता आणून. स्वतः प्रसन्न असतात, बघणाऱ्यालाही हसवतात. जगाला हसवण्याची दीक्षा त्यांना मिळाले परमेश्वराकडून. अंधारातच झुलतात, पहाट वाऱ्यात झुलतात, इंग्लिशच्या दवातले आकाश कवी देतात, पाखरांच्या आभार पाण्यात रंगून जातात, बेभान होतात, समेवर पानांना टाळी देतात, आपल्याच गंधात आपल्याच छंदात झंकारतात फुलं, पानात फिरणाऱ्या वाऱ्याचे श्वास मंतरतात. बाधित प्रेमिकांचा शृंगार पाहून पानांमागे दडतात फुलं. बाधित प्रेमिकांचा शृंगार पाहून पानांमागे दडतात फुलं. अशा वेळी आलाच पाऊस तर त्याच्यावरही चिरतात. बाधित प्रेमिकांचा शृंगार पाहून पानांमागे दडतात फुलं. अशा वेळी आलाच पाऊस तर त्याच्यावरही चिरतात फुलं. लावण्याच्या दालावर सौंदर्याचं दान टिपतात फुलं. तारुण्याच्या दालावर संयमाचं भान जपतात फुलं. स्वप्नांची आशा टिकवतात फुलं. आयुष्य कसं जगावं ते शिकवतात. स्वप्नांची आशा टिकवतात फुलं. आयुष्य कसं जगावं ते शिकवतात फुलं. फुलं रडतात, फुलं रडतात दंगलीत माणसं मरताना. फुलं रडतात दंगलीत माणसं मरताना. फुलं घायळा होतात माणूस माणुसकीची हत्या करताना. फुलं रडतात दंगलीत माणसं मरताना. फुलं घायळा होतात माणूस माणुसकीची हत्या करताना. माणूस अधिक निर्दयी बनू नये यासाठी पण फुलं रोज उघडत. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर
हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅटची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स, तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी प्रथमच भाजप सरकारच्या अच्छे दिन यावर टीका केली. पुण्यातील एका समारंभानिमित्त माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे आले होते. यावेळी त्यांची पत्रकार परिषद घेण्यात आली होती. केंद्र सरकारवर त्यांनी प्रथमच टीका केली. आपली निष्क्रियता लपवण्याचा प्रयत्न म्हणून हिंदू दहशतवादाचा विषय पुढे आणू पाहत आहे, पण सरकारची निष्क्रियता लपू शकत नाही, ती समोर येत आहे, त्यामुळे दहशतवादी हल्ले वाढले आहेत, असे सुशील कुमार शिंदे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. मोदी सरकारच्या वर्षभराच्या कामगिरीनंतर भारतात 1% अच्छे दिन आले नाहीत आणि या सरकारच्या कारकिर्दीत ते येणारही नाहीत. अशा निष्क्रियतेमुळे हे सरकार फार काळ टिकणार नाही, अशी टीका माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी केली. हिंदू दहशतवाद हा शब्द मी संसदेत कधीही उच्चारला नाही. जयपूरच्या अधिवेशनात बोललो, पण हा शब्द लगेच मागे घेतला होता. दहशतवादाला कोणताही रंग नसतो, असेही ते यावेळी म्हणाले. वर्षभर मी पाहतोय, पण मी सुरुवातीला 1 वर्षभर काहीच बोलणार नाही असं म्हटलेलं होत, पण 1 वर्षानंतर आज बोलावं लागतंय की आजचे दिन म्हणणारे निदान थोडं 1% तरी 2% तरी समाजाला काहीतरी दिलं पाहिजे होत. अच्छे दिन काही आलेले नाही आणि मला वाटतं की यांच्या कारकिर्दीमध्ये अच्छे दिन येऊ शकणार नाही, कारण जे आत्तापर्यंत ह्या सगळ्या लोकांनी आरोप UPA गव्हर्नमेंटवर केलेले आहेत, काँग्रेसवर केलेले आहेत, ते आत्ता जर बघितलं तर सगळ्या ह्या लोकांच्यावर जे आरोप आहेत, आत्ता मी नावं घेत नाही त्यांची सगळ्यांची, ते काय चित्र दिसत आहे. ज्या वेळेस काँग्रेसनी काय केलं तर तुटून पडायचे, तुमच्या मात्र आत्ता कुणी तुटून पडायला लागलं तर आम्ही राजीनामे देणार नाही म्हणून सांगतात, आम्ही कॉग्निझन्स घेणार नाही असं म्हणतात. जर कॉग्निझन्सच घेणार नाही कशाचा, तर राज्य कशा करता करतात. मला वाटतं की हे सरकार जास्त काळ टिकणार नाही, कारण ह्या देशामध्ये अतिरेकी मोठ्या प्रमाणामध्ये घुसत आहेत. आपल्या देशामध्ये परत अनेक ठिकाणी हल्ले होत आहेत आणि त्याला कंट्रोल करण्याची ताकद त्यांच्याकडे दिसत नाही. UPA सरकारमध्ये ज्या घटना घडल्या त्याचं कॉग्निझन्स सरकार घेत होतं आणि त्याच्यावर पूर्ण कारवाई करत. मला आत्ता विचारत होते की UPA सरकारमध्ये असताना हिंदू टेरर हा शब्द वापरला म्हणून, पार्लमेंटमध्ये मी कधी हिंदू टेरर हा शब्द वापरला नाही. एकदा पक्षाच्या याच्यावर जयपूरला असताना त्या ठिकाणी हिंदू टेरर अशा प्रकारचा शब्द केलेला होता, पण लगेच मी ते करेक्ट केलं आणि टेररिझमला कुठलीही जात असत नाही अशा प्रकारचं मी भाष्य केलेलं होतं. ना हिंदू असत नाही, ना मुस्लिम असत नाही, ना आणखी कुठल्या जातीचं त्याला जात पात असत नाही अशा प्रकारची भूमिका घेतली. थोडक्यात बघा, 2000 दरम्यान एक इन्सिडेंट झालेला होता, दोन हजार एक च्या दरम्यान, की 841 किंवा 814 अशी ही जी
एअर इंडियाची बस होती, ती टेररिस्टने भरवून नेली आणि तिला अडकून ठेवली. त्यावेळेस याच UPA सरकारने मौलाना मसूद सारख्या टेररिस्टला आणि त्यांच्याबरोबरचे दोन साथीदार मौलाना मसूद सईद, ह्या दोन साथीदारांना माझ्याकडे आता नाव आहे की नाही माहिती नाही, पण मौलाना मसूद, उमर सय्यद शेख आणि झरगर, अतिशय कडवे अशा प्रकारचे हे टेररिस्ट होते. ह्या तिघांना बरोबर घेऊन त्या टेररिस्टच्या अटी मान्य केल्या आणि त्यांनी सांगितलेलं होतं की ह्या तिघांना सोडा तर आम्ही बस सोडतो म्हणून. तर ह्या तिघांना एस्कॉर्ट करत ह्या देशाचे मंत्री तिथं त्यांना पोचून आले कंदाहारला आणि त्याच्यानंतर जी परिस्थिती या देशामध्ये बिघडली. हा कंदाहारचा इन्सिडंट झाल्यानंतर एक ह्या सगळ्या टेररिस्टना एक आत्मविश्वास आला की हम कुछ भी करें तो चल सकता है. त्याच्यानंतर जो हल्ला झाला 2000 साली भारत लाल किल्ल्यावर झाला. भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाचे पुणे शहर अध्यक्ष गणेश घोष यांच्या वतीने 2000 विद्यार्थ्यांना दप्तर वाटप करण्यात आले. भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाचे पुणे शहराध्यक्ष गणेश घोष यांच्यातर्फे 2000 विद्यार्थ्यांना दप्तर वाटप करण्यात आले आहे. गरजू विद्यार्थ्यांना दप्तर वाटपाचा उपक्रम 200-200 विद्यार्थ्यांचे गट करून 10 टप्प्यात राबविण्यात येत आहे. विद्यार्थ्यांच्या मनात शिक्षणाची ओढ निर्माण करण्याच्या हेतूने हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे गणेश घोष यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुप्रसिद्ध गायक आणि संगीतकार हर्षद अविराज होते. यावेळी माजी राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम यांना आपल्या गाण्यातून श्रद्धांजली अर्पण केली. शंतनू खिलारे, हर्षित अभिराज, सद्दाम शेख, अजय भोकरे, योगेश जाधव आदि मान्यवर उपस्थित होते. आप है हमारे सर अब्दुल कलाम, सर अब्दुल कलाम, सर अब्दुल कलाम, सर अब्दुल कलाम. भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक 67 वतीने 2000 विद्यार्थी विद्यार्थिनींना मोफत दप्तर वाटण्याचा कार्यक्रम आयोजित केला आहे. पूर्ण प्रभागामध्ये किमान 10 ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केला आहे. आजचा कार्यक्रम हा चौथा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतो आहे. या कार्यक्रमाच्या पाठीचा उद्देश हाच की लहान मुलांना शिक्षणाची ओढ निर्माण व्हावी, त्यांना शिक्षणामध्ये प्रेरणा मिळावी, त्यांना उत्साह मिळावा आणि बेटी बचाओ बेटी पढाओ या माध्यमातून सगळ्या मुलींना खास हा कार्यक्रम घेऊन त्यांना व्यासपीठावरती बोलून त्यांचं कौतुक करून त्यांना शालेय साहित्य दिलं जातं. कारण की मुलगी ही मोठी होऊन तिला तिचं शिक्षण झालं पाहिजे, आईवडिलांना आपल्या मुलीला शिकवलं पाहिजे ह्या भावना निर्माण झाल्या पाहिजे. या सगळ्या उद्देशाने खऱ्या अर्थाने हा शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे. याचबरोबर जनवार्ता बातमीपत्र संपले. उद्या पुन्हा भेटू याच वेळी. नमस्कार.